काही मात्रा वृत्तांसारखी अक्षरगण वृत्तांची पण उदाहरणं घ्या ना. हा चालेल, मी कवितांच्या ओळी सांगते, त्या लिहून घ्या आणि मग आपण त्याचे लघुगुरु कसे पाडायचे ते बघूयात. चालेल. हो पण मग लघुगुरु याचे पण पाडायचे आहेत का? हो पण मग इथे पण लघुगुरु पाडायचे आहेत आणि मात्रा वृत्तात पण, म्हणजे फरक काय म्हणजे? हा चांगला प्रश्न विचारला की लघु आणि गुरु कवितांचं करायचं हे दोन्हीकडे सारखंच आहे, मग दोन्हीत फरक काय राहिला? हो की नाही? हा तर मात्रा वृत्तामध्ये मात्रा महत्वाच्या असतात. म्हणजे आपण शेवटी केलं की नाही की एक अधिक दोन अधिक एक अधिक दोन करत करत मात्रांची संख्या बघितली. तिथे अक्षरांची संख्या कमी जास्त झाली तरी चालते ओळीतली. मात्रांची संख्या जिथे एकसारखी असते ते मात्रा वृत्त, पण अक्षरगण वृत्तामध्ये अक्षरांची संख्या तीच पाहिजे आणि त्या अक्षरांचं प्रत्येक ओळीतलं लघुगुरूचा क्रमही तोच असला पाहिजे. हा त्यामुळे आता आपल्याला अक्षरगुण वृत्ताचे लघुगुरू काढत असताना तीन तीनचे गट करून घ्यायला लागतील. तीन अक्षरांचा मिळून एक गट असं करायला लागेल. तसं तीन अक्षरांचा मिळून एक गट करून घ्या. मग ताई पण या शब्दांचा अर्थच लागत नाहीये. हा बरोबर आहे, अक्षरगुण वृत्तात तीनचा मिळून एक गट करतो आपण तेव्हा अर्थपूर्ण शब्द आहे का नाही किंवा तसा शब्द मराठीत आहे की नाही असं बघायचंच नाही. हा तिथे फक्त आपण लघुगुरु काढण्यासाठी म्हणून गट करतोय. म्हणून तीनचं मिळून एक गट करायचा म्हणजे काय, जिथे कुठे तीन संपतं त्याच्या पुढे एक मोठी उभी रेघ मारा म्हणजे तो एक गट झाला असं तात्पुरतं आपण समजूया. अर्थ आत्ता बघितला नाही तात्पुरता तरी चालेल. आणि मग तीनचा गट करून झाला की तीनचं मिळून लघुगुरूचा कुठल्या प्रकारची रचना येते त्याच्याप्रमाणे आपण मागच्या गण शिकलो होतो की नाही, म्हणजे य गण म गण आठवतंय का काही? आठवतंय. मग त्या गणांची कुठली अक्षर त्याला जुळतात ते बघून त्याचे गण पण लिहून टाका खाली. पण शेवटी दोनच अक्षर, दोन अक्षर. हा बरोबर, तीन तीनचे गट पडल्यावर शेवटी दोनच अक्षर राहिली का शिल्लक? अक्षरगण वृत्तामध्ये असं होऊ शकतं, दरवेळेला ते तीनच्या पटीतच अक्षर येतील असं काही नाही. कधी कधी एकच अक्षर जास्त आहे तर कधी दोन अक्षर जास्त येतात. त्याला ल आणि ग, जे लघु असेल तर ल म्हणायचं, गुरु अक्षर असेल तर त्याला ग म्हणायचं. पण शेवटचं अक्षर हे लघु असो किंवा गुरु असो त्याला गुरु समजायचं, म्हणजे त्याला गज धरायचं. हा आधीचं कुठलंही, आधीचं जसं असेल तसं. जर दोन आली असतील शेवटी सुट्टी तर पहिलं अक्षर लघु असेल तर ल लिहायचं, गुरु असेल तर ग लिहायचं. पण अगदी सगळ्यात शेवटचं अक्षर असतं ते कायम गुरु समजायचं लघु असलं तरी सुद्धा. असं लिहून बघा बरं काय होत आहे. व्रू या अक्षरासाठी काय करणार? हा व्रू आता काय होईल बघा बरं, त्याचा उच्चाराला वेळ किती लागतो? जास्त लागतो ना. व म्हणण्यापेक्षा व्रूला वेळ जास्त लागतो. ज्याला जास्त वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो? गुरु म्हणतो. त्यामुळे इथे गुरु धरायला लागेल. ताई पण व्रूच्या पुढे तर जोडाक्षर येतोय. तसंही जोडाक्षर असलं की आधीचं अक्षर हे गुरु होतच, पण इथे व्रू आहे म्हणूनही ते गुरुच होणार. आणि इथे काय शब्द आलाय बघा, वृत्ती आलाय ना. आता वृत्ती मधला ती हा ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे? दीर्घ. त्यामुळे तो जोडाक्षर असून सुद्धा गुरु होणार. आणि अनुस्वार असेल तर काय होतं, म्हणजे त्याचं लघु का गुरु होतं? मग अशी काय म्हंटल आपण, अनुस्वार असेल तर काय होतं? गुरु. गुरु अनुस्वार, विसर्ग, रुकार या सगळ्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो उच्चारायला, त्यामुळे ती पण अक्षर गुरु धरायची असतात. अनुस्वाराच्या खाली लघु आणि गुरु कुठलंही असेल तरी दीर्घच होतं. म्हणजे हो बरोबर, अनुस्वाराच्या आधीचा जो स्वर आहे तो ऱ्हस्व असो किंवा दीर्घ असो तो दीर्घच धरला जाईल. ताई हे दोन्ही ओळींचं सारखंच येत आहे. हा बरोबर, पहिल्या आणि दुसऱ्या ओळीचा लघु आणि गुरुचा क्रम तोच येणार ना, म्हणून तर याला अक्षरगण वृत्त म्हणतात. अक्षरांची संख्या ही तीच आणि लघु गुरुचा क्रमही तोच. आता त्याचे गण लिहा बरं काय आले सांगा मला. गुरु गुरु लघु याचा गण कुठला येईल? ताराज म्हणजे दीर्घ दीर्घ ऱ्हस्व म्हणून तो त. अशा प्रमाणे उरलेले गण पण काढा. आता ताई त भ ज ग ग. अरे वा उत्तम, बरोबर जमलेलं आहे तुम्हाला.
आता त भ ज ज ग ग म्हणजे त्या अक्षर गण वृत्ताचं नाव काय झालं सांगा बरं? वसंत तिलका. बरोबर, वसंत तिलका. अशा पद्धतीने आपल्याला लघुगुरु काढून त्यावर गण काढले की त्या गणांप्रमाणे त्या वृत्ताचं नाव काय ते काढता येतं. आणखी एक गोष्ट जर का तुमच्या लक्षात आली असेल तर गणही पाडायच्या आधी एकूण अक्षरांची संख्या किती आहे ह्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला ओळखता येईल ना की ते वृत्त कुठलं आहे. कारण प्रत्येक अक्षर गणवृत्तातल्या अक्षरांची संख्या वेगवेगळी असते. ज्या अर्थी ती 17 आहे त्या अर्थी ती वसंत तिलका असली पाहिजे. कळलं का? आणि म्हणताना प्रत्येक ओळ म्हणताना आपण मध्ये मध्ये कधी कधी थांबतो. हा बरोबर आहे. हा लक्षात आहे की तुझ्या? आठवतंय तुला सगळं. त्यामुळे कुठली कविता म्हणत असताना आपण त्याचे एका ओळीचे दोन चरण असल्यासारखे ते म्हणतो. तर पहिल्यांदा जिथे थांबायला लागतं, जिथे थोडासा श्वास घ्यायला जागा घ्यायला लागते मध्ये, त्याला यती असं म्हणतात. पण ताई मध्ये कशी ओळखायची? नाही ते खरं म्हणजे ना गाऊन बघितल्याशिवाय कळत नाही. प्रत्येक वृत्ताची यती ठरलेली असते, त्यामुळे मनाशी थोडस गुणगुणून बघायचं किंवा चालीत म्हणून बघायचं आणि मग आपल्याला त्याचा यती कळतो. दोन्ही ओळींच्या यतींमध्ये काय संबंध असतो म्हणजे अक्षरगणवृत्तात? दोन्ही ओळींचा यती तोच आला पाहिजे कारण अक्षरगणवृत्तात अक्षरांची संख्या तीच आहे आणि लघुगुरूचा क्रमही तोच आहे, तो बदलणार नाही. त्यामुळे यतीही तोच आला पाहिजे. ताई प्रत्येक गणाचा लघुगुरु क्रम कसा लक्षात ठेवायचा? हा त्याच्यासाठी एक तुम्हाला गेल्या वेळेला मी ओळ लिहून दिली होती बघा, ती एक सुटसुटीत ओळ पाठ केली ना की सगळे गण लक्षात राहायला सोपं जातं. हो ताई मला आठवत आहे. य मा ता रा ज भा न स ल ग. हा ही एक छोटी ओळ लक्षात ठेवली की प्रत्येक तीन तीनचा त्याच्यातला गट करत गेला की सगळे गण त्याच्यामध्ये झाले. आपण काय शिकलो? अक्षरगण वृत्तातील प्रत्येक चरणात सारखी अक्षरे आणि सारखा लघुगुरु क्रम असतो. कवितेतील चरणाच्या शेवटी येणारे लघु अक्षर दीर्घ उच्चारले जाते म्हणून ते दीर्घम मानतात. लघु अक्षरावर अनुस्वार किंवा पुढे विसर्ग येत असेल तर ते गुरु मानतात. पद्यांच्या चरणात तीन अक्षरांचा एक एक गट करून त्याची मांडणी करतात, त्यांना गण म्हणतात. यमता राज भान सलगम या एका सूत्रात सर्व गुणांची लक्षणे एकत्र गोवलेली आहेत. कवितेतील चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर विराम घेतो, या विरामाला यती म्हणतात. स्वाध्याय. खाली काही पद्यपंक्ती दिल्या आहेत, त्यांचे वृत्ते ओळखून लक्षणे सांगा. गोष्टी घरा कडील मी वदता गड्यारे, झाले पहा किती कहे विपरीत सारे. आहे घरा सची असे गमते मनास, ह्या एथल्या सकळ वस्तू उगीच भास. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त यांच्यातील तुम्हाला समजलेला फरक सांगा.